नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुमची अभी अभिपिकम्याची पावती हरवलेली असेल तर आता घाबरण्याचं काही कारण नाही अगदी एका मिनटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलहून पिकम्याची पावती काढू शकता तर ती पावती कशाप्रकारे काढायची आहे अभी अभिपिकम्याची तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं प्लेस्टोर इथं ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर इथं क्रॉप इन्शुरन्स हे जे तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तो चा है। तर इथं क्रॉप इन्शुरन्स जे काही इथं पिकम्याचा ॲरो दिसत आहे जे की सिम्बॉल आहे तर इथं इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर आपल्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ओपन आहे तर इथं आपण इन्स्टॉल केलेली आहे तर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल तर तुम्हाला गेस्ट म्हणून पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ज्या कोणा शेतकऱ्यांशी तुम्हाला पावती काढायची असेल तर आता एका मिनटांमध्ये तुम्ही काढू शकता तर जे काही फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचं आहे सुरू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर प्रस्थापित करा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दाखवेल त्यानंतर इथं जे काही सेकंद आहे ते कमी होताना दाखवत आहे तर इथं जे काही ओ टी पी आहे ते ओ टी पी आल्याच्यानंतर इथं तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी जर तुम्हाला आलेला नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तरी तो आपण कॉपी आणि इथं डायरेक्ट पेस्ट करणार आहे पेस्ट केल्यानंतर खाली एक व्हेरीफाय करा एक ऑप्शन येईल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर पीक पाहिजे असेल तर ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक विमा मिळू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता अशा प्रकारचं इंटरफेस ओपन झालेलं आहे तर माझ्या पॉलिसीज या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काही राज्य आहे आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खरीपची काढायची असेल रब्बीची काढायची असेल जर तुम्ही मागच्या वेळेस पीक विमा भरलेला असेल तरच तुमची पावती इथं निघणार आहे तर डेमोसाठी इथं आपण जे आहे इथं रब्बी सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर इथं जे आहे तुम्ही खरीपसुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर आपल्या कोणती योजनेच्या माध्यमातून आहे फळ विभागाचं जर असेल तर यावरती सिलेक्ट करा किंवा तुमचा प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इयर सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही जर ऑलरेडी पहिले जर फॉर्म भरलेले असतील दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तर त्याची पावतीसुद्धा काढू शकता तर डेमोसाठी हे पदा आपण सिलेक्ट करून घेऊया सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता जे की इथं आलेलं आहे पावती भरले म्हणून आपल्याला जे काही आयडी वगैरे तुम्हाला इथं दाखवल अप्लिकेशन आय डी त्यानंतर इथं कॉर्नरला आर एस दोन दाखवत आहे अगदी एक रुपयामध्ये पीक मग भरला होता त्यामुळे ते इथं दोन पिकासाठी दोन रुपये इथं आलेले आहे तर यारवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स बघायला मिळेल डिटेल्स बघायला मिळाल्यानंतर तुम्हाला एकदम खाली यायचे इथं रसीद डाउनलोड करा म्हणजे याची जी काही पावती आहे तर भरपूर शेतकऱ्यांना क्लेम करताना अडचण जात होती तरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांना क्लेम करताना अडचण जात होती की त्यांची पावती हरवलेली आहे तर आता घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून काढू शकता तरी तर पावती जे इथं आलेली आहेत तर तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे तरी तो पॉलिसी जी काही जी काही सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर तुम्ही कोणती पिकं टाकले होते बँक पासबुक टोटल जशी की पीक म्याची पावती राहते सेम तीच काहीच यामध्ये बदल नाही तुम्ही तुमचा जी काही पॉलिसी नंबर टाकून तुम्ही तुमचा क्लेमसुद्धा इथून करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमची पावती काढून घेऊ शकता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही ते तिथं सेवा यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर येऊन जाईल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पिकाची जर तुमच्यामध्ये खरी पीक खरीपीक विम्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी असे पीक असेल तर तुम्ही कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता जी की नैसर्गिक आप, आपत्तीमुळे व जास्ती पावसामुळे नुकसान झालेलं असेल रब्बी पिकेमधे गहू हरभरा ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर यांच्याशी कॉल करून जर कॉल रिसीव्ह करत नसेल तर तुम्ही यांना ईमेलसुद्धा करू शकता तर ते ईमेल कशाप्रकारे करायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे प्रीमियम कॅल्क्युलेशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं प्रीमियमचं कॅल्क्युलेशन करू शकता खरीपचं करायचं आहे की रब्बीचं दोन हजार तेवीस त्यानंतर इथं आता जे काही चालू आहे चोवीस फळविभागाचं करायचं आहे महाराष्ट्र तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे कोणतं पीक आहे क्षेत्रात टाकून प्रे प्रीमियम तपास यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून तुमचं सर्व प्रीमियम चेक करू शकता पीक नुसकान सूचना यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाची जे काही पूर्वसूचना म्हणजे तक्रार नोंदवू शकता तर त्यामध्ये तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा तुमचा कोणता जे काही ऋतू आहे म्हणजे तुमचा खरीप आहे की रब्बी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुमचं कोणतं इयर आहे ते सिलेक्ट करून पुढे जा यावरती क्लिक करून तुम्ही तुमची पीक विम्याची जी काही ऑनलाईन तक्रारीतून करू शकता जर याबद्दल तुम्हाला जर काही अडचणी जात असेल व तुम्हाला पीक विम्याची रक्कम अधिक तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे पीक विमा मिळू शकता व रब्बी पीक विमा आता फळ विभागाचा सुरू झालेला आहे तर ते कशाप्रकारे भरायचं आहे रब्बीचा पीकमा कशाप्रकारे भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर अशाप्रकारे तुम्ही खरीबर अभी मॅची पावती डाऊनलोड करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे